वेलकम टू उज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे ब्रोकली। आता तेल गरम करायला घालायचं, तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तेलावर परतून झाल्यावर बारीक कापून घेतलेला लसूण 2 ते 3 पाकळ्या, साधारण मध्यम आकाराचा 1 कांदा, तेलावर चांगला थोडासा कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। परतवण्यासाठी थोडंसं नेहमीप्रमाणे चिमूटभर मीठ घालायचं, त्यामुळे कांदा पटकन परतवून होईल। आता हा कांदा चांगला परतवून होतो तिथपर्यंत आपण ही जी ब्रोकली घेतलेली आहे ती चांगली स्वच्छ धुवून घ्या, चांगली 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुताना यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचे फक्त तुरे घ्यायचे आपल्याला याप्रमाणे। कांदा थोडा परतवून झाल्यावर यामध्ये आता बटाटा घालायचा आहे आपल्याला। एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तेलावर चांगला परतवून घ्यायचा। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, किंवा आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर आपण यामध्ये घालू शकतो। यानंतर चिमूटभर हळद आणि 1/2 चमचा धनेपूड घालायची, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर गरम मसाला परतवून घ्यायचा आहे हेही तेलावर। मध्यम आकाराचा 1 लाल टोमॅटो कापून घ्यायचा आणि तो घालायचा, परतवून घ्यायचा आहे, तोही मिक्स करून घ्यायचा। 1/2 वाटी ओला वाटाणा घालायचा आणि 1 ते 2 मिनटासाठी यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे। याप्रमाणे 2 मिनटं झालेली आहे। आता यामध्ये धुवून घेतलेली ब्रोकली घालायची। मिक्स करायची आहे, मीठ घालायचं आहे आता चवीनुसार आणि छोटे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे, अगदी छोटे 2 चमचे याप्रमाणे। आणि मीठ घातल्यावर चांगलं मिक्स करायचं आहे, मीठ आणि पाणी घातल्यावर गॅसची फ्लेम हाय करायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं। आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटासाठी ही भाजी आपल्याला थोडीशी शिजू द्यायची आहे। ऑलरेडी यातला बटाटाही चांगला असा परतवून झालेला आहे, आपल्याला ही ब्रोकली थोडीशी मऊ करून घ्यायची आहे। चिमूटभर साखर घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आणि आता चांगली अशी 1 वाफ काढून घ्यायची आहे। याप्रमाणे छान अशी 1 वाफ काढून घेतलेली आहे आणि याप्रमाणे सुंदर अशी ही ब्रोकोलीची भाजी तयार आहे। याप्रमाणे बघू शकता अतिशय छान अशी ही चवदार भाजी तयार होते। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची